साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं श्री अंबाबाईचं मंदिर अनेक महिन्यानंतर आता खुलं होणार आहे। त्यामुळं देवस्थान समितीनं त्याची युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे। दहशतवाद विरोधी पथक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून ज्या सूचना येतील त्या अनुषंगानं नियोजनामध्ये बदल केला जाणार असून भाविकांना लवकर दर्शन मिळावं यासाठी ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कोरोना संसर्गामुळे राज्यभरातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळ बंद होती। कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने 7 ऑक्टोबर या घटस्थापनेच्या दिवसापासून प्रार्थना स्थळ खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। त्यामुळे आता श्री अंबाबाईचं मंदिरही भाविकांसाठी खुले होणार आहे। अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले होत असल्याने याची तयारी देवस्थान समितीने युद्धपातळीवर सुरू केली आहे। मंदिर खुले होण्याच्या पहिल्याच दिवशी परराज्यातून येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। त्याच अनुषंगाने देवस्थान समितीने त्याच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे। वाहन तळ, मंदिराची सुरक्षा या अनुषंगाने अनेक महत्वपूर्ण निर्णय देवस्थान समितीने घेतलेत। मात्र दहशतवाद विरोधी पथक, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वाहतूक नियंत्रण शाखा यांच्याकडून सूचना आल्यानंतर या नियोजनामध्ये अंतिम बदल करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली। तर अशा अपेक्षेने आपण सर्व नियोजन आधीच करून ठेवलेलं होतं, परंतु ते आपल्याला दसऱ्याला अपेक्षित होतं, ते आपल्याला 7 दिवस आधी करावं लागते। त्याप्रमाणे आपलं नियोजन पूर्ण आहे, परंतु याच्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब किंवा ट्रॅफिक विभाग किंवा ATS यांच्या जे काही सूचना येतील त्याप्रमाणे काय आवश्यक ते बदल करावे लागणार। ते बदल झाल्यानंतर आपल्याला याचे कार्यक्रम 1-2 दिवसात आपल्याकडं सादर केला जाईल, जेणेकरून नागरिकांना त्या दृष्टीनं सोयीचं होईल। कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही, त्यामुळे मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाच्या कालावधीत होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचे नियम पाळले जावेत याकडेही कटाक्षानं समितीचं लक्ष राहणार आहे। गर्दी टाळता यावी आणि भाविकांना लवकर दर्शन मिळावं यासाठी ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय।